सोलापूर शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह तुफानी अवकाळी पाऊस झाला। यामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली तर सखल भागात पाणीच पाणी झालं। सोलापूर शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी ऐन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसंच रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह तुफानी अवकाळी पाऊस सलग 1.5 तास कोसळला। या पावसानं अनेकांची त्रेधा तिरपट उडाली। रस्त्यावरून भरभरून पाणी वाहू लागलं। सखल भागात पाणीच पाणी झालं। अनेक झाडं उन्मळून पडली। जिल्हाधिकारी कार्यालय तसंच आरटीओ कार्यालय परिसरात अनेक झाडं कोसळली। मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। अनेक घरांचे पत्रे उडून गेले। स्मार्ट सिटीचे नव्यानं बांधण्यात आलेले ड्रेनेज चेंबर्स तुंबून वाहू लागले। त्यामुळे स्मार्ट सिटीची कामं किती निकृष्ट दर्जाची झाली हे या अवकाळी पावसानं दाखवून दिलं। बाळे येथील श्रद्धा एलिगन्सी या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेली एक मोटारसायकल वादळी वाऱ्यानं आणि पावसाच्या जबरदस्त तडाख्यानं स्वतःभोवती एक गोल चक्कर घेऊन खाली पडली। रेल्वे लाईन्स परिसरातील कोणापुरे चाळीत ड्रेनेज लाईनचं काम निकृष्ट झाल्यानं ड्रेनेजचं पाणी लोकांच्या घराघरात शिरलं। त्यामुळं प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं। 3 नंबर हुडको कॉलनी 70 फूट रोड परिसरात रस्त्याच्या निकृष्ट कामामुळं लोकांच्या घराघरात पाणी शिरलं। गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर शहर परिसरात ढगाळ वातावरण होतं। तापमानाचा पारा खाली आला तरी उकाडा मात्र जाणवत होता। ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात या तुफानी अवकाळी पावसानं आपला जबरदस्त तडाखा सोलापूर शहर परिसराला दिला। त्यामुळं विजेची अनेक उपकरणं बंद पडली। वीज पुरवठाही खंडित झाला।